आम्ही म्हणजे तुम्ही आम्ही सारे त्याला पोट आहे तोंड आहे जीभ आहे सोस आहे चमचमीत काढ्याचा ते आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये किती किती सोचले ते जीभेचे हे पुरवावे सुकता करता करता खावे अनखिलवावे आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये. नमस्कार, बादशाह मसाला प्रस्तुत आम्ही सारे खवय्ये मध्ये मी शेफ परा कांगरे तुमचं स्वागत करतो. आज आपण आलो आहे पुण्याच्या कल्याणीनगर या भागातल्या कँडीज बिस्त्रो या रेस्टॉरंटमध्ये. तिकडच्या काही नवीन रेसिपीज तुम्हाला मी शेअर करून दाखवणार आहे. त्या ॲक्च्युली मेनू जो आहे तो मीच डिझाईन केलेला आहे. हे जे रेस्टॉरंट जे आहे तर त्या रेस्टॉरंटची खासियत अशी आहे की त्याच्यामध्ये ओल्ड कॅफे मेन्यू. आता ओल्ड कॅफे मेन्यू म्हणजे काय की आता मुंबई पुणेसारख्या शहरांमध्ये ठिकठिकाणी कोपऱ्यावरती एक कॅफेज काही कॅफेज असायचे. तर त्या कॅफेच्या ज्या काही स्पेशल रेसिपीज आहेत म्हणजे मुर्ग बैदा मसाला किंवा अंडा पुलाव आहे अंडा करी आहे ब्रून मस्का आहे खीमा पाव आहे तर अशा काही फॅन्टॅस्टिक माउथ वॉटरिंग रेसिपीज खायला मी स्पेशल इथे आलेलो आहे. गमत म्हणजे या सगळ्या रेसिपीज मीच डिझाईन केलेल्या आहेत आणि त्या तुमच्याशी मला शेअर करायच्या आहेत. लेट्स गो टू किचन अँड स्टार्ट मेकिंग सम फॅब्युलस रेसिपीज. या रेस्टॉरंटचा मेन्यू जो आहे फारच डेलिकेटली आणि इंटरेस्टिंगली डिझाईन आहे आणि याच्यामुळे जसं मी तुम्हाला म्हटलं की ओल्ड कॅफे मेन्यूमधले बऱ्याचशा गोष्टी आहेत. पण एक इंटरेस्टिंग गोष्ट मी पाहिली ते म्हणजे फ्राईड खीमा सँडविच. वेल, लेट्स मेक दॅट रेसिपी. तर त्या रेसिपीसाठी लागणार साहित्य जे आहे ते बघून घेऊ. देन वी स्टार्ट विथ द प्रोसेस. ब्राऊन ब्रेडचे 4 स्लाइस, बेसनाचं मिश्रण, गार्निशिंगसाठी अनियन रिंग्स, लुसलुशीत मटणाचा खिमा, बारीक चॉप केलेले कांदे, बारीक चॉप केलेली कोथिंबीर, आलू लसणाची पेस्ट, टोमॅटोची प्युरे, स्पेशल खिमा मसाला, बटर, अख्खं जिरं, हिंग, बारीक चॉप केलेला पुदिना, लिंबू, धनेपूड, हळद, लाल तिखट आणि मीठ. आता खिमा म्हटलं की सगळ्यांच्याच तोंडाला पाणी सुटतं. मस्तपैकी लुसलुशीत मटणाचा खिमा, त्यावर थोडीशी तर्री आणि मस्तपैकी लिंबाचा रस वरनं पिळून कांदा बरोबर आणि मस्त बटर लावलेला पाव. आह, फॅन्टास्टिक. वेल, सेम व्हर्जनला आपण थोडंसं वेगळं रूपांतर देणार आहोत ते म्हणजे फ्राईड खिमा सँडविचचं. कसं करायचं? लेट्स स्टार्ट विथ द प्रोसेस. इथं आपण जे ब्रेड घेतलं आहे इथं बेसनाचं आपण जे बॅटर तयार करून घेतलं आहे तर आपण रेग्युलरच्या भजी आणि बटाटा वडासाठी जे मिश्रण असतं ना तेच आहे. पण त्याच्यामध्ये फक्त मी थोडंसं कॉर्नफ्लॉर घातलं आहे. युजली आपण मोहन घालतो त्याला क्रिस्पी करण्यासाठी पण याच्यामध्ये आपण कॉर्नफ्लॉर घातलं आहे आणि बेसन. म्हणजे आता तुम्ही आता 300 ग्रॅम जर बेसन घेतलं तर त्याच्यामध्ये जस्ट 100 ग्रॅम फक्त तुम्हाला कॉर्नफ्लॉर घालायचं आहे. त्यामुळे तुमचं जे काही खिमा सँडविच जे आपण फ्राय करणार त्याचं छानपैकी क्रिस्पी आणि खुसखुशीत होईल. सगळ्यात पहिल्यांदा आपण पॅन गरम करून घेऊ. या पॅनमध्ये थोडंसं तेल. आता लक्षात घ्या की आता आपलं सँडविच करायचं आहे म्हणजे हे जे सारण जे आपण खिम्याचं करणार आहोत तर ते या दोन ब्रेडच्या मध्ये आपण स्टफ करून त्या सँडविच करणार आहोत आणि मग ते सँडविच आपण या बॅटरमध्ये डुबून त्याला फ्राय करणार आहोत. त्यामुळे आपण जो खिमा जो युजली आपण पावाबरोबर खातो तसा लुसलुशीत आणि थोडा ज्युसी असतो तर ते ज्युसेस थोडेसे फक्त अवॉइड करायला लागणार आहेत. कारण जेवढं जास्त मॉइश्चर असेल तर कुठल्याही फ्राईड गोष्टीमध्ये जेवढं जास्त मॉइश्चर असतं तेवढं ते जास्त तेल प्यायलं जातं आणि मग आपला पदार्थच फसतो ॲक्च्युली. तर त्यामुळे खिमा जो आहे आपण असा ड्राय करून घेणार त्याला. आता हे जे तेल आपण गरम करून घेतलंय याच्यामध्ये आपण घालूया थोडस जिरं. जस्ट 1/2 चमचा हिंग, 1/2 चमचा याच्यामध्ये हळद घालणार आहोत आपण. आणि आता जिरं हिंग आणि हळद याची फोडणी अशी मस्तपैकी रोस्ट झाली की मग त्याच्यामध्ये आपण फ्राय करून घेणार आहोत कांदा. आता यामध्ये आपण घालूयात बारीक चॉप केलेला कांदा. आणि या कांद्याबरोबर थोडीशी आलं लसणाची पेस्ट. आता आपण जास्त त्याला कांद्याला जास्त परतण्यापेक्षा मी काय म्हणतो की त्याच्यामध्ये आत्ताच आपण मटणाचा जो लुसलुशीत खिमा जो आपण घेतलाय तो आपण ॲड करूयात. म्हणजे त्याची कुकिंग प्रोसेस तर चालू होईल आणि
त्याचे ज्युसेस जसे रिलीज होतील तर त्याचा वापर करून त्याच्यामध्ये आपण सगळे मसाले जे आहेत तर ते आपण ॲड करणार आहोत. तुम्ही बघताय खिम्याचा जो रंग जो आहे तो असा लालसर असा रंग आहे. कधी मटणाचा खिमा घ्यायला तुम्ही जेव्हा जाल तर त्याच्यामध्ये जास्तीत जास्त त्याच्यामध्ये रक्त असलं पाहिजे. म्हणजे त्याचा ब्राऊन रंग जर असेल तर डेफिनेटली त्याचं मीठ जे आहे तर ते जुनं आहे इधर किंवा मोठ्या प्राण्याचे म्हणजे मोठ्या वजनाच्या प्राण्याचे. आता या मटणामध्ये आपण काय करूयात की याच्यामध्ये घालूयात आपण हा स्पेशल बादशाह मटण मसाला. तिखटपणासाठी लाल तिखट, मिक्स आणला चमचाभर धने पावडर आणि आता याच्यामध्ये घालूयात आंबटपणासाठी थोडीशी टोमॅटोची प्युरे आणि हे सगळं असं मस्तपैकी आपण स्टर करू. तुम्ही बघताय की युजली जेव्हा आपण खिमा करतो त्याच्यामध्ये आपण जस्ट अ स्प्लॅश ऑफ पाणी आपण त्याच्यामध्ये ॲड करतो पण आपल्याला स्टफिंग ड्राय ठेवायचं आहे त्यामुळे याच्यामध्ये आपण अजिबात पाणी ॲड करत नाही आहोत. टोमॅटोच्या प्युरीमुळे आणि मटणातले जे काही ज्युसेस आहेत तर त्याच्यामुळे जे काही मॉइश्चर आहे तेवढंच फक्त मॉइश्चर आपण वापरणार आहोत आणि आता याच्यातलं सगळं मॉइश्चर इव्हॅपोरेट व्हायच्या आधी याच्यामध्ये आपण घालणार आहोत बारीक चॉप केलेली कोथिंबीर आणि भरपूर पुदिना. आता मटणाचा खिमा जो आहे तो बऱ्यापैकी बारीक असा केल्यामुळे त्याला कुक व्हायला जास्त वेळ लागत नाही आणि याला परत आता आपण फ्रायसुद्धा करणार आहोत तर त्यामुळे हे स्टफिंग जे आहे ते ऑलमोस्ट तयार झालेलं आहे. याच्यामध्ये जस्ट एंडला थोडंसं मीठ आणि याच्यामध्ये आपण घालणार आहोत थोडा लिंबाचा रस आणि आता वेळ आली आहे फ्राईड खिमा सँडविच करण्याची. त्याच्यासाठी आपण हे जे ब्राऊन ब्रेड घेतलेले आहेत तर त्याला आधी पहिल्यांदा मस्तपैकी बटर लावून घेऊ. जास्त नाही अगदी थोडंसं बटरचा फ्लेवर जो आहे तर तो फारच छान येतो सँडविचमध्ये. युनो बऱ्याच वेळा असं होतं की आपण कोणी जर आपलं जर खूपच जास्त स्तुती करत असेल तर त्या माणसाला आपण म्हणतो की चुबे मस्का मत मार. हां तर असं कसं आहे की सँडविचला मस्का तर लावायलाच लागतो तर त्यामुळे तुम्हाला काही कंप्लेंट करण्याचा चान्सेस नाही. सँडविच मस्का लावल्याशिवाय चांगलं लागूच शकत नाही. आता हा जो खिमा जो आहे तर तो आपण या सँडविचच्या ब्रेडवर घालूयात आणि आपण त्याला आपण स्टफ करूयात. आणि हा जो स्लाइस आहे त्याच्या असं ठेवायचा आणि असं हलक्या हाताने त्याला सगळ्या साईडनी प्रेस करायचा. आता युजली कसं होतं की सँडविचेस केल्यानंतर जेव्हा आपण सँडविचेस सर्व्ह करतो तर त्याला बऱ्याच वेळा लोकांना याच्या कडा ज्या आहेत तर त्या आवडत नसतात त्यामुळे या कडा ज्या आहेत तर त्या आपण अशा कापून टाकू. आता याला आपण असं मधनं असं याला कट करणार आहोत. तुम्हाला जर त्याला असं कॉकटेल साईज जर द्यायचं असेल म्हणजे जस्ट फिंगर फूड म्हणून तर त्याला अजून सो तुम्ही असं कट देऊ शकता. आहे गेस आपलं तेल सो तापलंय तर आता या बॅटरमध्ये त्याला आपण चांगलं डिप करून फ्राय करू. तुम्ही बॅटरची कन्सिस्टन्सी बघताय युजली आपण जेव्हा वडे करतो तर त्याला थोडंसं थिक कन्सिस्टन्सी करतो पण आता आपण ब्रेड वापरलं आहे त्याला जास्त आवरण नको म्हणून त्याला आपण थिन कन्सिस्टन्सी करून घेतली. आता असा हे जे सँडविच जे आहे ते असं डिप करायचं आणि फ्राय करायचं. वेळ आता फ्राईड सँडविच जे आहे तर ते सर्व्ह करण्यासाठी मस्तपैकी त्याच्यावर गोडसर पुदिन्याची चटणी असं अनियन रिंग्स आणि मग त्याच्यावर खायला एक मस्त फ्राय केलेली मिरची वेल या सगळ्या गोष्टींची मी तयारी करून घेतो. फ्राईड सँडविच चांगलं डीप फ्राय करून घेतो. इन द मीन टाइम तुम्ही याचं साहित्य आणि कृती पटकन लिहून घ्या. फ्राईड खिमा सँडविच बनवण्यासाठी लागणारं साहित्य ब्राऊन ब्रेडचे स्लाइसेस, भिजवलेलं बेसनाचं बॅटर, गोल कापून घेतलेला कांदा, मटन खिमा, बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेली कोथिंबीर, आलं लसूण पेस्ट, टोमॅटो प्युरे, स्पेशल खिमा मसाला, बटर, जिरं, हिंग, बारीक चिरलेला पुदिना, लिंबू, धणेपूड, हळद, तिखट आणि मीठ. कृती, बेसनामध्ये कॉर्नफ्लोअर घालून सैलसर बॅटर भिजवून घ्यावं. एका पॅनमध्ये तेल गरम करून त्यामध्ये जिरं, पाव चमचा हिंग आणि अर्धा चमचा हळद घालून फोडणी परतून घ्यावी.
त्यामध्ये कांदा, आलं लसूण पेस्ट आणि मटन खिमा घालून मिश्रण परतून घ्यावं. या मिश्रणामध्ये स्पेशल मटन खिमा मसाला, लाल तिखट, धणे पूड, टोमॅटो प्युरे, कोथिंबीर, पुदिना, मीठ आणि लिंबाचा रस घालून मिश्रण एकजीव करून सारण तयार करावं. ब्रेडला बटर लावून त्यावर तयार केलेल्या खिम्याचं सारण घालावं आणि त्यावर दुसरी स्लाइस ठेवून त्याच्या कडा कापून घ्याव्यात. या ब्रेड स्लाइसेसचे चार भाग कापून घ्यावेत. हे ब्रेडचे तुकडे बेसनाच्या बॅटर मध्ये घोळून डीप फ्राय करून घ्यावेत आणि डिश सर्व्ह करावी. फ्राईड किमा सँडविचच्या रेसिपीनंतर आता आपण या रेस्टॉरंटमधली एक सगळ्यात पॉप्युलर रेसिपी करणार आहोत, ते म्हणजे बटर चिकन भुर्जी. म्हणजे कसं आहे, म्हणजे की बटर चिकन आपण नेहमी खात असतो, अंडा भुर्जी आपण नेहमी खात असतो, या दोन वेगवेगळ्या गोष्टी खात असतो. पण आता बटर चिकन भुर्जी काय प्रकार आहे ते बघूयात, पण त्यासाठी लागणारं साहित्य आधी बघून घेऊ. ब्राऊन ब्रेड, बटर चिकनची माखणी ग्रेव्ही, तंदुरी चिकन टिका 3 अंडी, बारीक चॉप केलेला कांदा, भरपूर बटर, कसुरी मेथी, आलं आणि लसणाची पेस्ट, चिकन ग्रेव्ही मसाला, लाल तिखट आणि मीठ. इन्ग्रेडियंट्स जरी कमी दिसत असली तरीसुद्धा ही जी रेसिपी जी आहे ती फारच डेलिकेटली बनवायला लागते. ती कशी ते बघूयात, पण त्याआधी तुम्हाला हिचे तंदुरी चिकन टिका कसं केलं तुम्हाला सांगतो. मी काय केलं, बोनलेस चिकन घेतलं, त्याला तंदुरीचा जो मसाला असतो तो असा मस्त दही, आलं, लसूण याच्यामध्ये कालवून त्याला मॅरिनेट करून ठेवलं आणि नंतर त्याला ओव्हनमध्ये मी त्याला कुक करून घेतलं. कारण कसं आहे की तंदुरी, सगळ्यांकडे तंदूर तर मोठे घरात नसतात, तर त्यामुळे तुम्ही हे जे आहे तर ते घरी ओव्हनमध्ये सुद्धा करू शकता. तर असे मी टिकास करून घेतलेत. आणि ही जी मखनी ग्रेव्ही आहे तर ती तिखट, गोड, थोडीशी आंबटसर अशी ही ग्रेव्ही असते. याच्यामध्ये टोमॅटो, परतलेला कांदा, त्याच्यामध्ये स्पायसेसचं ब्लेंड असतं आणि काजू आणि मगजची पेस्ट आणि भरपूर आपलं लोणी घालून केलेली जी ग्रेव्ही आहे जी आपण आपल्या कार्यक्रमात आधी आज शिकलेलो आहे, तर त्यामुळे मी ग्रेव्ही जी आहे ती आधीच करून घेतली आहे. लेट स्टार्ट विथ द प्रोसेस. आपण काय करणार आहोत, आता तुम्ही हा जो तवा बघताय 12 मिलीमीटर थिकनेस असला हा जो तवा आहे, युजली तुम्हाला पावभाजी जे रेस्टॉरंट्स आहेत किंवा ठेले जे आहेत तर त्याच्यावर अशा प्रकारचा तवा बघायलाच मिळतो. त्याच्यावर तुम्ही तवा पुलावपासनं पावभाजी, अजून काही तवा प्रिपरेशन्स, बैदा घोटाला आहे किंवा आता आपण जी आता रेसिपी करतोय बटर चिकन भुर्जी किंवा अनेक प्रकारच्या भुर्जी अशा मस्तपैकी चमचमीत रेसिपीज याच्यावर करू शकता. आता आजच्या रेसिपीसाठी आपण हाच तवा वापरणार आहोत. सगळ्यात पहिल्यांदा आता मी हा जो गरम केलेला तवा जो आहे त्याच्यावर घालून घेतो तेल. याच्यामध्ये आपण तेल आणि बटर असं एकत्र घालणार आहोत. कसं आहे की बटर कशासाठी, तर फ्लेवरसाठी, कारण बटरचा जो काही स्वाद असतो तर तो काही वेगळाच असतो. आता हे जे बटर जे आहे आणि तेल याच्यावर आपण मस्तपैकी परतून घेणार आहोत आलं लसणाची पेस्ट आणि हा बारीक चॉप केलेला कांदा. आता कांदा मस्तपैकी परतून झाला की त्याच्यामध्ये आपण घालणार आहोत हा जो आपण इथं चिकन ग्रेव्ही मसाला घेतला आहे तो एक साधारणतः चमचाभर चिकन ग्रेव्ही मसाला आणि रंगाचं लाल तिखट, कारण त्याला असा मस्तपैकी लाल बुंद रंग आला पाहिजे. त्याच्यामध्ये फ्लेवरसाठी थोडीशी कसुरी मेथी. वेल, आता माखणी ग्रेव्ही करताना त्याच्यामध्ये कसुरी मेथी घालतातच, पण कसुरी मेथीचा तडक्यात जो स्वाद असतो तो स्व फार छान लागतो. आता जो मसाला जो आहे तो असा छान याच्यावर परतून झाला की त्याच्यामध्ये आपण घालणार आहोत चिकन. पण त्याआधी काइंड ऑफ या बटर चिकनची ग्रेव्ही जी आहे त्याच्यामध्ये ॲड करून त्याला आपण सगळ्या इन्ग्रेडियंट्सची असं मस्तपैकी मिक्स होऊन दे. त्यामुळे थोडंसं पाणी घालूयात. आणि याच्यामध्ये आपण घालणार आहोत बटर चिकनची माखणी ग्रेव्ही. आता ही ग्रेव्ही याच्यामध्ये मिक्स जशी अशी आपण करू तशी तशी याची कन्सिस्टन्सी जी आहे ती अशी थिक व्हायला लागेल. त्याला पूर्णपणे थिक होऊन द्यायचं नाही, तर त्याच्यामध्ये आता आपण ॲड करणार आहोत आपलं चिकन. तर या चिकन टिक्याचे आपण बारीक बारीक तुकडे करून घेऊ. दॅट्स इट. आता हे चिकन जे आहे त्या ग्रेव्हीला आपण ॲड करू आणि असं सगळं असं छानपैकी आपण त्याला मिक्स करणार आहोत. मग चिकन घातल्यानंतर आता याची आग जी आहे ती थोडीशी कमी करायची आणि आता मंद आचेवर सगळे ज्युसेस जे आहेत तर त्या चिकनला ॲब्सॉर्ब करू दे. इट विल टेक अबाउट 2 to 3 मिनिट्स. वेळ आता सगळे ज्युसेस जे आहेत ते सगळे असे रिड्यूस झालेले आहेत. आता वेळ आली याच्यामध्ये थोडंसं मीठ घालण्याची. आपण त्याच्यामध्ये घालून घेऊया थोडंसं मीठ. त्याच्यामध्ये आता आपण घालणार आहोत
तीन अंडी त्याचा आपण मस्तपैकी आता स्क्रॅम्बल करून घेऊयात. तर त्यामुळे या तव्यावर हे जे बटर चिकन केलेलं आहे ते असं थोडंसं सरकवून ठेवू आणि याच्यावर थोडंसं आपण तेल घालून घेऊयात. आणि या तेलामध्ये आपण ही अंडी जी आहे ती फोडून घालू आणि याचं मस्तपैकी आपण स्क्रॅम्बल करून घेणार आहोत. कंटिन्युअसली त्याला त्याचा बॉटम जो आहे तो असा स्क्रेप करून त्याचं असं लुसलुसीत स्क्रॅम्बल झालं की त्याला आपण आता या सगळ्याबरोबर मिक्स करणार आहोत. लवली, जास्त वेळ न घालवता त्याला लगेच गरमागरम आपण सर्व्ह करणार आहोत. पण आपण त्याला सर्व्ह करणार आहोत ते ब्रून ब्रेड बरोबर. आता ब्रून ब्रेड काय आहे तर जेव्हा इराणी कॅफेज वगैरे जेव्हा आपल्या शहरांच्या प्रत्येक कोपऱ्यावर जेव्हा होते तर तिकडचा सगळ्यात फ्रेश ब्रेड म्हणजे ब्रून. वरचा जो टॉप जो आहे तो असा कडक असतो आणि आतनं मात्र अतिशय सॉफ्ट असला ब्रेड आहे. त्याला आधी आपण कापून घेऊ. त्याला भरपूर असं बटर चोपडून त्याला आपण जस्ट थोडंसं गरम करून घेऊयात. आधी याच्यावर थोडंसं बटर घालून घेऊ. मग आता ही बटर चिकन भुर्जी आणि भुरून असं अगदी ट्रॅडिशनल वेनी अशा स्टीलच्या प्लॅटरमध्ये वगैरे त्याला काढून घ्यायचं आणि लिंबू कांदा किंवा थोडंसं असं तंदुरी सॅलड वगैरे असं करून त्याच्याबरोबर त्याला सर्व्ह करायचं. आता या बटरवर मी या ब्रूनचं टोस्टिंग करून घेतो आणि त्याला दोन्ही साईडनी छान गरम करून घेतो. सर्व्ह करताना आपण त्याच्यावर थोडीशी कोथिंबीर लिंबू वगैरे असं सगळं आपण त्याला गार्निश करणारच आहोत. वेल, त्या सगळ्याची तयारी करून घेतो. इन द मीन टाइम तुम्ही याचं साहित्य आणि कृती पटकन लिहून घ्या. बटर चिकन भुर्जी बनवण्यासाठी लागणारं साहित्य ब्रून ब्रेड, बटर चिकनची माखणी ग्रेव्ही, तंदुरी चिकन टिक्का, तीन अंडी, बारीक चिरलेला कांदा, बटर, कसुरी मेथी, आलं लसूण पेस्ट, चिकन ग्रेव्ही मसाला, तिखट आणि मीठ. कृती, बोनलेस चिकनला तंदुरी मसाला, दही आणि आलं लसूण पेस्ट लावून ते मॅरिनेट करून घ्यावं आणि नंतर अवन मध्ये बेक करून घ्यावं. टोमॅटो, परतलेला कांदा, गरम मसाला, काजू, मगजबी पेस्ट आणि भरपूर लोणी घालून माखणी ग्रेव्ही बनवून घ्यावी. एका मोठ्या तव्यावर तेल आणि बटर गरम करून घ्यावं. त्यामध्ये आलं लसूण पेस्ट, कांदा, चिकन ग्रेव्ही मसाला, लाल तिखट, कसुरी मेथी, पाणी, चिकन माखणी ग्रेव्ही आणि चिकनचे बारीक केलेले तुकडे घालून हे मिश्रण मंद आचेवर शिजवून घ्यावं. त्यामध्ये चवीनुसार मीठ घालावं. याच तव्यावर एका बाजूला तीन अंडी फोडून घ्यावी आणि हे मिश्रण परतलेला चिकन बरोबर एकजीव करून घ्यावं. ब्रून ब्रेड कापून घ्यावा आणि तव्यावर बटर गरम करून ब्रेड टोस्ट करून घ्यावा. बटर चिकन भुर्जी टोस्ट केलेला ब्रून ब्रेड बरोबर सर्व्ह करावी. पुण्याच्या कल्याणीनगर भागातल्या कँडीज बिस्त्रो या रेस्टॉरंटमध्ये आज आपण दोन फॅन्टॅस्टिक रेसिपीज केल्या. चला तर आपण या कँडीजचे जे मालक आहेत मिस्टर विकास पवार त्यांना भेटूयात. हाय विकास. हाय, व्हॉट्स अप, कसं आहेस पराग? आय एम फाईन, हाऊ आर यू? आय एम फॅन्टॅस्टिक. ग्रेट ग्रेट ग्रेट. आता मला सांगा की आता मेनू डिझाईन जेव्हा तुम्हाला मी ईमेल वगैरे केलेला होता तेव्हा मी आता बऱ्याच दिवसांनी येतोय आणि हा जो काही अँबियन्स बघतोय तेव्हा तर काहीच नव्हतं, म्हणजे काहीच ऍब्सोल्युटली काहीच काम झालेलं नव्हतं आणि स्पेशली पेंटिंग जी आहे ती फार आवडली. नाही, आपल्या पुण्यामध्येच चांगली कलावंत आहेत तर त्यातलेच एक विजय म्हणून आहे, त्यांनी ती पेंटिंग स्वतः येऊन पर्सनली वेळ देऊन बनवलेली आहे. इट्स ब्युटिफुल. म्हणजे त्यामुळे असा एक वेगळा असा गेटअप सुरू आलेला आहे. हा, एकदम अँबियन्स एकदम बदललेला आहे. आणि तुमच्या मेन्यू कार्ड मध्ये मी वाचलं, मी आपलं ते डिस्कशन झालं आणि आपण मेन्शन केलं होतं की नो फूड कलर्स आणि आर्टिफिशियल काही मेन्यू तुम्ही याच्यामध्ये वापरत नाही. आर्टिफिशियल कलर नाही, कारण काय, इट शुड बी हेल्दी फूड. आपण शारीरिक दृष्ट्याही आपण मैद्याचे ब्रेड देत नाही आहे, सर्व करत नाही. आपण गव्हाचे ब्रेड देतोय, व्हीट ब्रेड देतोय, फुल व्हीट ब्रेड, हेल्दी हेल्दी हेल्दी. मला आठवलं तुमचा एकदा मला एक SMS आलेला होता आणि त्या SMS च्या खाली तुम्ही लिहिलेलं होतं की इट हेल्दी स्टे हेल्दी. दॅट इज द लोगो अँड बी हॅपी, लाईक यु नो सो मेनी थिंग्स. फॅन्टॅस्टिक. मी आता मी ज्या रेसिपीज केलेल्या आहेत तर त्या खाऊन बघा, म्हणजे आपल्या स्टँडर्डाइज रेसिपी याला अनुसरून आहेत का बघा. वा, मी एक तुम्हाला सांगू इच्छितो पराजून की तुमच्या हातचा चहाही मला फार वेगळा आहे. मी मागच्या वेळेस आपण चहा घेतलेला तो तुमच्या हातचा चहा एवढा छान आहे, एवढा तुम्ही वेगळ्या स्टाईलनी बनवता आणि तुम्हाला
तुम्ही एक फूड सायंटिस्ट आहात. थँक्यू सो मच. That's one of the best compliments जी मला आता मिळाले. फूड सायंटिस्ट मी कधी असा विचार केला नव्हता कोणी मला फूड सायंटिस्ट म्हणेल. थँक यू सो मच. यू डिझर्व इट ऑल दिस. वेल, तुम्ही बघताय की आता या दोन्ही रेसिपीज खाताना आम्हाला किती मजा येते, तर त्यामुळे या तुम्हाला दोन्ही रेसिपीज तुम्हाला घरी करून बघायला लागतील आणि तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कळवायला लागतील आमच्या या पत्त्यावर. आम्ही सारे खवय्ये, झी मराठी, पोस्ट बॅग नंबर 1, अंधेरी पूर्व, मुंबई 99, भारत TVC, zeemarathi@zeenetwork.com. पुढच्या आठवड्यात आपण भेटणार आहोत बादशाह मसाला प्रस्तुत आम्ही सारे खवय्ये मध्ये. तोपर्यंत मस्त खा, स्वस्थ राहा. नव्या नव्या चवी नवी पिचल्या ह्या तुम्हासाठी. हवे हवेचे पंगत किस्से तुम्हाला आवडावे. खाणाऱ्याने खात राहावे, खावे आणखी लुभावे. आम्ही सारे